धार्मिक वैभव असलेला पालखी सोहळा अवघ्या 6 दिवसांवर आलाय. पालखी शहरात प्रवेश करत असताना दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिका पालखीचं स्वागत तर करते, पण त्याचवेळी दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देते. मात्र यंदा पालिकेकडून दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्यात येणार नाही. पैसे वाचवण्याचा मुद्दा पुढे करत सत्ताधारी भाजपानं यंदा भेटवस्तू द्यायची नाही असा निर्णय घेतलाय. यावर चौफेर टीका होतीये. आम्ही आमच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू देऊ असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय. दरम्यान या टीकेनंतर सत्ताधारी भाजपनं याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सांगितलंय. वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्या भेटवस्तूचा जो विषय आहे त्या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील सर्व गटनेते पक्षनेते यांच्यासोबत बैठक होईल आणि त्या संदर्भामधला विचार केला जाईल. सर्व गटनेत्यांची बैठक उद्या जी बी असल्यामुळे त्या ठिकाणी पक्षनेते घेतील आणि त्यावरती निर्णय सर्व गटनेते घेतील. त्यांनी भेटवस्तू दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे. आम्ही आमच्या मानधनातून आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने आम्ही भेटवस्तू वारकऱ्यांना देण्याचा विचार केलेला आहे.